हरि ओम नमस्कार। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। हरिपाठ पद 12वें। तीर्थ व्रत नियम भावे बिन सिद्धि वायाची उपाधि करीसी जना। भाव बळे आकळे एरवी ना कळे करतळी आवळे तैसा हरी। परियाचा रवा घेता भूमिवरी यज्ञ परोपरी साधन तैसे। ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती। दिधले संपूर्ण माझे हाती। श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातील 12व्या पदात हरिनामाविषयी मानसिक साधन सांगतात, त्याचबरोबर अन्य बाह्य साधनांचा भक्तीत उपयोग होत नाही हे प्रतिपादित केले आहे। सद्गुरु गुणातीत असतात व गुरुकृपेचे आभार मानले आहे। या पदाचा सरळ अर्थ असा आहे की जर मनात भाव म्हणजे भक्तिभाव नसेल तर तीर्थ व्रत आदीने सिद्धी मिळते, पण ही सर्व उपाधीच ठरते। जर भाव असेल तर हातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे भगवंताचे अवलोकन होऊ शकते, दुसऱ्या कशानेही नाही। समजा पाऱ्याचा कण भूमीवर पडला आहे व तो उचलून घेण्याची आपण कितीही प्रयत्न केला तरी त्याचे आणखीन बारीक बारीक कण होत जातात व हाती काही येत नाही। सर्व प्रयत्न व्यर्थ जातो। त्याप्रमाणे मानसिक साधना वाचून कोणत्याही बाह्य साधनाने परमानंद रूप सगुण भगवंताची प्राप्ती होत नाही। हरिनाम अंतरंग साधन आहे व शेष सर्व बहिरंग साधने गौण आहेत। अंतःकरणात आत्मज्ञान व बाहेर सगुण भगवंताचे प्रेम या दोन साधनांनी सगुण श्रीहरीची प्राप्ती होऊन साधक पूर्णत्वाला पोहोचतो। श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ निर्गुण म्हणजे मायागुण रहित आहेत व त्यांनी संपूर्ण आपली स्वरूपस्थिती माझे हाती दिली आहे, किंवा ते संपूर्ण माझ्या हाती आले आहे। मीही त्यांच्या कृपेने त्रिगुण मायारहित झालो। आता आपण त्याचं विवेचन पाहू। या पदातील पहिल्या चरणात श्री ज्ञानेश्वर माऊली अज्ञानी जनांना उपदेश करीत आहे की बाबांनो, सिद्धी म्हणजे परमानंद रूप सगुण श्रीहरीच्या प्राप्तीसाठी तुम्ही तीर्थयात्रा व्रत नियम बाह्य अनुष्ठान तप वगैरे केले तरी जर भाव नसेल तर जसे पूर्वी सांगितले तसे श्री हरीची अद्वैत सत्ता जाणून अत्यंत दृढ श्रद्धेने त्याच्या नामस्मरणाचा मानसिक प्रयत्न जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत अन्य साधनाची खटपट व्यर्थ आहे। म्हणजे दुसरे आपण जे साधन करतो त्याचं आपल्याला काही फळ मिळणार नाही, म्हणून मानसिक साधना जी सांगितली ती फार आवश्यक आहे। नामस्मरणाचा ध्यास लागला नाही तर बाह्य अनुष्ठानांनी संसार सुख मिळण्यास उपयोगी पडेल, ज्यामुळे आपण परत संसारात गुरफटून जाऊ व श्री हरीपासून दूर होत जाऊ। म्हणून ही सर्व बाह्य साधने उपाधी आहेत, संसारात गुरफटून टाकण्याचे साधने आहेत। दुसऱ्या चरणात स्पष्ट करतात की श्री हरी हा कर्माचे फळ नाही, म्हणून कोणत्याही कर्माने त्याची प्राप्ती होऊ शकत नाही। कर्माचे फळ नाशिवंत असते, पण परमात्मा नित्य आहे। नित्य वस्तूची प्राप्तीसाठी साधन पण नित्यच पाहिजे, परंतु भगवंत वाचून दुसरी नित्य वस्तूच नाही, म्हणून तो स्वतःच प्राप्तीचे साधन होऊ शकतो।
म्हणून श्री हरी वर दृढ विश्वास ठेवून नामस्मरण केल्याने परमानंदाची प्राप्ती अचूक होते. ही प्राप्ती अशी आहे की करतळी प्रत्यक्ष आवळा असावा त्याप्रमाणे स्पष्ट दिसणारी आहे. तुका म्हणे मूल न लगे द्यावे वेचा बोल विठ्ठल विठ्ठल ऐसा छंद मनासी. म्हणजे आपल्या मनाने कसा छंद लागला पाहिजे की विठ्ठल विठ्ठल नाम घेण्याचा आपल्याला एक प्रकारे छंद लागला पाहिजे. याच्यासाठी काही मोल द्यावा लागत नाही की काही पैसे खर्च करावे लागत नाही. तिसऱ्या चरणात परमेश्वर प्राप्तीसाठी बाह्य साधने करून आशा धरणे म्हणजे जमिनीवर पडलेला पारा वेचण्यासारखे आहे. कारण पारा उचलण्यासाठी आपण कितीही प्रयत्न केला तरी तो आपल्या हाती येत नाही, तो वेचला जाऊ शकत नाही. त्याचे बारीक बारीक कण आणखी होतात आणि त्यांना आपण एकत्र करून उचलणं शक्य होणार नाही. त्याप्रमाणे बाह्य साधनांचे आहे जे अहंकाराशिवाय होऊ शकत नाही. जोपर्यंत अहंकार आहे तेव्हाच आपण बाहेरचे साधनं करतो. मी तपयात्रेला गेलो, मी तीर्थयात्रा केली, मी भजन केलं. हा जो अहंकार आहे तो या साधनामध्ये आहे. त्यामुळे जोपर्यंत अहंकार आहे तोवर भक्ती घडत नाही. आपण मागच्या अभंगात पाहिले होते की एका मॅनमध्ये दोन तलवारी नाही राहू शकत, की अहंकारही राहील आणि भक्ती पण राहील असं होऊ शकत नाही. म्हणून या बाह्य साधनाने आपल्याला ती भगवंताची प्राप्ती होत नाही. त्यासाठी म्हणून म्हटलं आहे की भक्ती नसेल तर श्रीहरीची प्राप्ती नाही. म्हणून श्रीहरी नामस्मरण हेच एकमेव साधन आहे जे साध्य प्राप्त झाल्यावरही अखंड चालू राहते. म्हणजे हरिनामाचे घेतल्यावर आपल्याला सुखाची प्राप्ती झाली, त्यानंतरसुद्धा हरिनामाची गोडी काही कमी होत नाही, ती साधना सतत चालूच राहते. बाकी दुसऱ्या गोष्टीमध्ये असं आहे की तप तीर्थयात्रा केली, फळ मिळालं आणि आपण ते सोडून देतो. पण नामस्मरणाचं असं नाही, नामस्मरणाने सिद्धी प्राप्त झाल्यावरही नामस्मरणाचा छंद लागलेलाच राहतो. हा दोघांमध्ये अंतर आहे, फरक आहे. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असेल. त्याचप्रमाणे तुकारामाला असंही म्हणतात, तसेच बीज आणि फळ हरीचे नाव असे तुकाराम महाराज म्हणतात. तसेच ही म्हणतात, वृक्षाचे पानही हाले ज्याचे सत्ता राहिली अहंता मग कुठे. ज्याचा केवळ सत्तेशिवाय झाडाचं पानही हालू शकत नाही त्याच्या पुढे अहंकार हा कुठे राहणार आहे, कुठे टिकणार आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि मग शेवटच्या पदात श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ म्हणजे त्रिगुणातीत मायागुण रहित आहेत. सगुण आहेत तरी पूर्ण उपाधी रहित आहेत. ते सगुण साकार रूपानेच पूर्ण निरुपाधिक परमानंद स्वरूप आहे व त्यांनी आपल्याला माझ्या स्वाधीन हाती केले आहे. म्हणून मलाही पूर्ण चिदानंद करून ठेवले आहे. त्यांनी त्यांना माझ्यासारखाच त्यांनी मला बनवून दिला आहे. एवढा थोर लाभ ज्या श्री गुरु निवृत्तीनाथांनी करून दिला त्या सद्गुरूचे उपकार कशानेही फिटत नाही. म्हणून जन्मोजन्मी निस्सीम प्रेमरूप भक्ती करावी हेच माऊलीला सूचित करायचे आहे. म्हणून भगवंताने सांगितलं की नामस्मरण हेच एक असं साधन आहे ज्याने भगवंताची प्राप्ती होईल आणि ती प्राप्ती गुरुच्या कृपेने होते. म्हणून गुरुचीसुद्धा आपण सेवा केली पाहिजे, त्याची भक्ती केली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु त्यांचेच बंधू निवृत्तीनाथ होते. त्यांनी ते म्हणतात त्यांनी मला अर्पण करून दिलं आणि मलासुद्धा त्यांच्यासारखंच सिद्ध बनवून दिलं आहे आणि मी त्यांचे उपकार कधीच विसरणार नाही, विसरू शकत नाही आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही.
त्यामुळं तुम्ही ते ज्ञानेश्वर महाराजांना हे सूचित करायचं आहे की तुम्ही सर्वजण नामरूप नामस्मरण करत राहा, देवाचे नामस्मरण घेत राहा. आज आपण इथेच थांबू. उद्या 12वा जो पद आहे 13वे पद आपण पाहू. हरिओम, नमस्कार. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.